जय गजानन, जय तू संस्कृत. वेदांत सार ग्रंथाचा अभ्यास आपण करतोय, त्यामध्ये प्रातिभासिक सृष्टीची निर्मिती कशी होते ही संपूर्ण प्रक्रिया आपण सविस्तर समजून घेतोय. ती घेत असताना आपण पहिल्यांदा पाहिलं की तमोगुण प्रधान असणाऱ्या प्रकृतीनी युक्त असणाऱ्या चैतन्यापासून आकाशाची निर्मिती होते. मग पंच तन्मात्रांच्या निर्मितीचा विचार पाहिला, त्या तन्मात्रांपासून पुढे सूक्ष्म देहाची आणि स्थूल महाभूतांची निर्मिती होते हा विषय पाहिला. जेव्हा सूक्ष्म देहाचा विषय, ज्याला लिंगदेह असं पण म्हणतात, त्या सूक्ष्म देहाचा विषय आला, तेव्हा स्वाभाविक पुढचा विषय आला की त्या सूक्ष्म देहाचे एकूण 17 घटक आहेत. मग पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी अशा 17 घटकांचा विचार केला. त्या 17 घटकांमधल्या मन आणि बुद्धीमध्येच चित्त आणि अहंकाराचा विचार आपण केला, त्याला अंतःकरण चतुष्टय असा विषय पाहिला. स्वाभाविक हे सगळे कसे निर्माण होतात, तर पंच तन्मात्रांमध्ये असणाऱ्या सत्वगुणाचा जो भाग आहे त्या सत्वगुणापासून पंच ज्ञानेंद्रिय वेगवेगळ्या स्वरूपात तयार होतात आणि सत्वगुण एकत्रित येऊन मन बुद्धीची निर्मिती होते हा विषय आपण पाहिला. त्या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून सत्वगुणाचा विचार पाहिल्यानंतर त्या तमोगुण प्रधान असणाऱ्या पंच तन्मात्रांमध्ये जो रजोगुण आहे त्या रजोगुणाच्या माध्यमातून पंच कर्मेंद्रियांची निर्मिती होते हा विषय आपण पाहिला. आणि मग पंच कर्मेंद्रिय त्या त्या महाभूताशी संबंधित कसे आहेत याचं विवेचन केल्यानंतर ते जसे पंच महाभूतांमध्ये पंच तन्मात्रांमधल्या एकेका तन्मात्रेपासून एक कर्मेंद्रिय निर्माण होतं त्यातल्या रजोगुणाशी संबंधित त्यातून निर्मितीचा विचार आपण पाहिला. ते पाचही तन्मात्रांमधले रजोगुणाचे अंश जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून पंच प्राणांची निर्मिती होते असा विषय पाहताना आपण पाच प्राणांचं स्वरूप पाहिलं. आणि मग त्या पाच प्राणांचं स्वरूप पाहिल्यानंतर त्यांचं कार्य पाहिल्यानंतर विषय आपण मागच्या भागात पाहिला होता की काही जण पाच उपप्राणांचा देखील उल्लेख करतात. आता त्याचं वर्णन आपल्यासमोर पुढे करतायत, कोणते आहेत हे पाच उपप्राण, त्यांचं वर्णन करताना सांगितलं केचित्तो नाग कूर्म कृकल देवदत्त धनंजय अख्याहा पंच अन्ये वायवाहा संती इति वदंती. वायू शब्दाचा इथला अर्थ प्राण, हे पाच आणखीन प्राण आहेत असं काही जण म्हणतात. सगळ्यांचं त्याच्यावर एकमत आहे अशातला भाग नाही, पण काही ग्रंथांमध्ये आणखीन पाच प्राणांचं वर्णन केलं. कोणते? त्यांचे नावं आपल्यासमोर सुरुवातीला दिले, नाग कूर्म कृकल देवदत्त आणि धनंजय असे पाच नावं आपल्यासमोर दिले. अर्थात स्वाभाविक त्या पाचांचंही विशेष वर्णन आपल्यासमोर करायला सुरुवात करतात, एकेकाचं कार्य सांगतात, कशाचा उल्लेख कशाशी संबंधित आहे ते सांगताना सांगतायत. तत्र नागहा उद्गीरण कराहा, उद्गीरण शब्दाचा अर्थ ज्याला उलटी आपण म्हणतो, ती उलटी जेव्हा आपल्याला येते तेव्हा ती उलटी करणारा प्राण कोणता, तर तो उद्गीरण करणारा म्हणजे उलटी करणारा प्राण त्याला नाग असं म्हटलं. किती बारकाव्यात लक्षात घ्या, आपण प्राण वर्ण करताना उदानवायूचा विचार केला होता, उदानवायूचा वर्णन करताना वर जाणारा वायू असा विचार केलाय. इथे नागाची प्रक्रिया त्याच दिशेने आहे, पोटातून वर ते अन्न बाहेर येणार आहे व आपल्याला उलटी होणार आहे, पण ती करत असताना तिथे उदानवायूच्या याच्यामध्ये फक्त वायूच बाहेर येणे, ढेकर असेल आपण उचकी असेल याच्यामध्ये फक्त वायूचा विषय आहे, इथे उलटी आहे. याचा अर्थ ते अन्न बाहेर फेकणार आहे, तो खाल्लेले पदार्थ जल असेल तत्व त्यातलं पाणी पिलेलं ते पाणी किंवा अन्न हे बाहेर फेकणारं असल्यामुळे नाग वेगळा वायू सांगितला. उदान वायूपेक्षा त्याच्या सारखं काम असणारा पण वेगळेपणा कोणता, तर तिथे फक्त वायू येतो, इथे खाल्लेल्या अन्न पदार्थाला जल पदार्थाला तो बाहेर फेकतो या अर्थाने त्याला नाग म्हटलं. उलटी करणे, फेकणे, बाहेर काढणे नागाचा विषय, कारण उलटी येणे त्या दृष्टीने वर्णन केलं, खाल्लेलं बाहेर फेकल्या जाणे जसं ते विषारी असतं तेव्हाच बाहेर फेकल्या जाणार आहे. चांगलं अन्न उलटी नाही होत जेव्हा अपचन झालेलं आहे आणि अपचन होणे, कारण शेवटी विष म्हणजे काय, तर शास्त्रकारांनी नियम सांगितला कोणतीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर असणे यालाच विष म्हणतात. मग त्या पद्धतीने खाल्लेलं अन्न प्रमाणाच्या बाहेर झाल्यानंतर जेव्हा अपचन होतं तेव्हा त्या अपचनाचा परिणाम आपल्या उलटीमध्ये आहे आणि म्हणून उलटी करता जो प्राण त्याला नाग म्हटलं.
त्यातले बारकावे आपल्याला सहज समजून घेता येतील. दुसरा सांगितला कूर्म, उन्मिलन कराहा. उन्मिलन याचा अर्थ उघडझाप करणे. पापण्यांच्या बाबतीत प्रामुख्याने तो शब्द वापरलाय. पापण्या जशा बंद करता येतात, उघडता येतात, तसं जो कार्य त्या पापण्यांच्या लागवीच करण्याचं, उघडझाप करण्याचं कार्य तो करणारा जो वायू त्याला कूर्म म्हटलं. किती बारकाव्यात लक्षात घ्या, कूर्म शब्दाचा अर्थ कासव. कासव जसा आपले अवयव आत बाहेर घेऊ शकतो, तशी पापणी आहे तिथेच, बाजूला जाणार नाहीये, पण ती बाहेर किंवा आत म्हणजे उघड किंवा झाप होणार आहे. ही जी पापणीची क्रिया आहे ती करणारा वायू म्हणून त्याला कूर्म म्हटलं. तिसऱ्याला सांगितलं कृकल. कृकल शब्दाचा अर्थ भूक लागणारा जो वायू आहे, त्या भूक लागणाऱ्या वायूला ज्याच्यामुळे भुकेची जाणीव होते, पोटात आगडोम उसळलाय याची जाणीव होते, ती भूक लागण्याची प्रक्रिया ज्याची आहे त्याला कुरकल असं वायू म्हटलं. देवदत्त नावाचा पुढचा वायू सांगितला, ज्याचं कारण सांगितलं, त्याचं कार्य सांगितलं जृंभण करा. हा देवदत्त काय करतो तर तो जृंभण म्हणजे जांभईचं कारण आहे. त्याच्यामध्ये झोपेचा विषय थोडासा आहे, देहाचा विषय आहे, आणि म्हणून झोप आपल्याला येण्याकरता किंवा झोप येत आहे याच्याकरता थकलेल्या शरीराचा परिणाम जो जांभईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो तो देवदत्तामुळे होतो. पुढचा हिशोब सांगितला धनंजय. धनंजयाचा अर्थ शरीरातला हा शेवटचा वायू, दहावा वायू या अर्थाने, प्राण या अर्थाने धनंजय नावाचा सांगितला. त्याला पोषण कर असं म्हटलेलं आहे. सगळ्या शरीराचं पोषण कोण करतो तर हा धनंजय नावाचा वायू करतो. प्रत्येक वायूचे स्थान आपण सांगितले, या सूक्ष्म वायूंचे त्यांच्या त्यांच्या कार्यानुसारच आपल्याला ते सहज कळणार आहे. उलटी करणारा वायू असेल तर कुठे असणार आहे, कंठात असणार आहे. अशा दृष्टीने आपण ते स्थान समजून घेतो. धनंजय वायू सगळ्यात समजून घेण्याचा वायू आहे. हा जो वायू आहे याचं स्थान ब्रह्मरंध्र सांगितलं. वरच्या बाजूला आपली टाळू जिथं आपण होती, लहानपणी जी भरली आपल्या आईने तेल भरून भरून, त्या टाळूच्या ठिकाणी धनंजय वायूचं स्थान आहे. बाकी सर्व वायू सूक्ष्मदेहाचे घटक असल्यामुळे जसा सूक्ष्मदेह स्वप्नामध्ये बाहेर पडू शकतो आणि बाहेर पडतो म्हणून तर त्याला सगळं दर्शन होतं, ही जी शास्त्रांनी रचना सांगितली, तसा हा सूक्ष्मदेहाचे घटक असल्यामुळे बाकी सर्व वायू शरीरातून बाहेर पडू शकतात. ते त्या त्या जागी फिरून वापस येतात इत्यादी वर्णन आपल्याकडे सांगितले. प्राण बाहेर पडू शकतो, सूक्ष्मदेह बाहेर पडू शकतो, पण कितीही बाकी वायू बाहेर पडले एकाच वेळा सगळे पडतील असंही नाही, काही काही पडतील, पण जर हे वायू बाहेर पडले तरी त्यातला धनंजय नावाचा वायू शरीराला शेवटपर्यंत सोडून जात नाही, तो पक्का आहे. एकदा येऊन पोहोचला की शरीर ज्या वेळा संपूर्ण शेवटी सोडायचाच विषय येईल त्याच वेळा धनंजय वायू बाहेर पडतो, तोपर्यंत तो पडत नाही. आणि म्हणून दोन महत्त्वाच्या गोष्टी या निमित्ताने सहज विषय आहे आपल्यासमोर आहे म्हणून सांगतो. आपल्या शरीरातले अनेक वायू आपल्या स्वप्न काळामध्ये झोपेमध्ये बाहेर पडतात असं वर्णन आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपल्या शरीरातले हे वायू बाहेर पडतात ना, म्हणून आपल्याला त्याचे परिणाम पहा दोन पद्धतीने. एक, समजा अचानक उठायची वेळ आली तर ते वायू शरीरात पूर्ण येत नाहीत, त्यातल्या त्यात प्रामुख्याने कोणता वायू, व्यान वायूचा विचार समजून घ्या. तो संपूर्ण शरीरात आहे असं आपण वर्णन केलं, पायापर्यंत त्या वायूचं कार्य चालत राहतं, पण अचानक एखाद्या वेळा आपण उठतो आणि उठायला म्हणजे पलंगावरून उठायला जातो आणि पडतो असा अनुभव आपल्याला येतो, का पडलो? त्याचं उत्तर आहे, व्यान वायू पायापर्यंत पोहोचलाच नव्हता, मध्येच आपण उठलो, क्षणात प्रक्रिया घडली. आणि म्हणून हे जर सगळे वायू बाहेर जाणं येणं करू शकतात हा एक विषय समजून घ्या. म्हणून आपल्याकडे नियम सांगितला, कुठल्याही झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवायचं नाही, धक्का देऊन उठवायचं नाही, मोठा आवाज करून उठवायचं नाही, कारण त्या दचकण्याच्या प्रक्रियेमध्ये एखादा वायू जर बाहेर राहिला तर त्या वायूशी संबंधित कार्य खराब होऊ शकतं. म्हणून आपल्याकडे हळूवार उठवायचं आणि उठवताना सुद्धा पायाला स्पर्श करून उठवा असं सांगितलं जातं. का? कारण पाय हा नासिकेपासून, कारण वायूचा येण्या जाण्याचा मार्ग नासिका असणार आहे, सगळे प्राण बाहेर येणं जाणं नासिकेपासून आहेत. नासिकेतून ते प्राण जर बाहेर गेले असतील तर नासिकेपासून सगळ्यात दूर असलेला अवयव कोणता? पाय.
आणि म्हणून पायाला स्पर्श केल्यानंतर तिथे जर जाणीव झाली तर याचा अर्थ सगळ्या शरीरात वायू पसरलेला आहे, मग उठवायला हरकत नाही. म्हणून पायाला स्पर्श करून उठवण्याची जी तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीने सांगितलेली प्रक्रिया आहे ती किती विज्ञाननिष्ठ आहे समजून घ्या. आणि धनंजय वायूच्या बाबतीतली आणखीन एक वेगळी प्रक्रिया जी पूर्वीच्या काळात वापरल्या जात होती, ज्या काळात आजच्यासारखे आधुनिक उपकरणं नव्हते, वैद्यकीय उपकरणं नव्हते, आपल्या समोर आजकाल जसं ECG आहेत तसं नव्हतं. त्या काळात धनंजय वायूचाच विचार केला जात होता. मग आपल्याकडे शब्द पडला प्रेताच्या टाळूवरचं लोणी. कशा करतात ते टाळूवर लोणी? जेव्हा एखादी व्यक्ती मृत अवस्थेत जाते म्हणजे मेला आहे असं वाटतं अनेकदा, तेव्हा त्याच्या डोक्यावर टाळूवर लोणी लावण्याची पद्धत होती, तूप लावण्याची पद्धत होती. कशा करता? तर त्याचं उत्तर आहे धनंजय वायू जर तिथे शिल्लक असेल तर ते तूप वितळतं, कारण तिथं शिल्लक आहे दुगदुगी. आणखीन एक प्राण शिल्लक आहे, भले बाकीचे हळूहळू शरीरातून शिथिल झाले असतील पण धनंजय प्राण शिल्लक आहे. आणि म्हणून टाळूवर लोणी लावण्याची प्रक्रिया त्याच्यासाठी होती की जर तिथे किंचितही प्राण शिल्लक असेल तर ते लोणी वितळणार आहे. आणि याचा अर्थ संपूर्ण मृत झालेला नाही. ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून त्या काळात ती क्रिया केली जात होती. त्यातही विज्ञान होतं की शरीरातले 10 प्राण निश्चितपणे बाहेर गेलेत की नाही हे तपासून घ्यायचं आणि मगच त्याचं औरध्वदेहिक इत्यादी केलं जायचं. ज्या काळात आजच्यासारख्या आधुनिक वैज्ञानिक सुविधा नव्हत्या त्या काळातली ती मोजपट्टी होती असं समजा फार तर, पण धनंजय वायूचा विचार आणि म्हणून त्याचं स्थान सांगितलं ब्रह्मरंध्र, तिथे लोणी लावण्याचा जो विषय तो तेवढ्या करता की आणखीन तो सोडून गेलेला नाही. भले बाकीचा अंग थंड पडलेला असेल, भले बाकीचं शरीर निचेतन झालेलं असेल, पण तसं ते अचेतन शरीरामध्ये सुद्धा धनंजय शिल्लक असेल तर पुन्हा येऊ शकते दुगदुगी. हा जो प्राण भाव आहे तो आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायचा. म्हणून पाचवा प्राण आपल्या समोर सांगितला उपप्राण धनंजय नावाचा. म्हणून पाच मुख्य प्राण सांगितले, प्राण अपान व्यान उदान आणि समान. त्यानंतर पाच उपप्राण सांगितले, नाग कूर्म कृकल देवदत्त धनंजय. असे 10 प्राणांचे विचार आपल्याला सांगितले. आणि म्हणून दशप्राण, सामान्यतः बोलताना आपण पंचप्राण म्हणतो आणि आता आपण सांगितलं तसं या आधीच्या प्राण्यांमध्येच त्यांचं एकत्रीकरण केल्या जातं, त्यांचा अंतर्भाव त्यामध्येच केल्या जातो. म्हणून जसं कंठातून वर येणारा वायू, दोन मधला फरक आपण पाहिला, बारीक सूक्ष्म भेद जरी असला तरी शेवटी कार्य एका दृष्टीने आहे. म्हणून नागवायूचं कार्य कुठं वापरलं जाईल तर त्याचं उत्तर आहे उदानवायूतच त्याचा समावेश केला जाईल, अंतर्भाव केला जाईल. म्हणून काहींनी 5 वर्णन केलं, काहींनी 10 वर्णन केलं, पण काही जागी असल्यामुळे का होईना. आणि भारतीय संस्कृतीतले हे जे बारकावे आहेत, ही जी सूक्ष्मता आहे विवेचनामधली ती समजून घेण्याच्या दृष्टीने आपण त्या उरलेल्याही 5 प्राणांचा विचार वेदांत सारकारांनी आपल्या समोर केला, आपण त्याचं चिंतन आपल्या समोर केलं. पुढे सांगताना आता सांगतात एतेषां प्राणादिषु अंतर्भावाः प्राणादयाः पंचेति केचित. म्हणजे काही लोक या ज्या 5 उपप्राणांचा विचार सांगितला त्यांना प्राण इत्यादी पंचप्राण जे सांगितले त्यातच त्यांचा अंतर्भाव करतात. तत् एता आणि प्राणादि पंचकम आकाशादिकत रजेंशेभ्य मिलितेभ्य उत्पद्यते. हे सगळे 5 प्राण जे सांगितले हे प्राण आकाश इत्यादी म्हणजे ज्या तन्मात्रांचा विचार आपण केला त्या तन्मात्रांमधल्या रजोगुणातून निर्माण झाले. कसे? मिलितेभ्य. जसं आपण वर्णन पाहिलं होतं की ज्ञानेंद्रियांचं वर्णन करताना ज्ञानेंद्रिय एकेका तन्मात्रेपासून त्यातल्या सत्वगुणापासून वेगवेगळं तयार झालेलं आहे. म्हणून एकेक ज्ञानेंद्रिय एकेकाच तन्मात्राचे जे गुण आहे ते गुण धारण करू शकतं. कर्मेंद्रियाच्या बाबतीत आपण वर्णन केलं होतं की कर्मेंद्रिय त्यातल्या रजोगुणातल्या एकेका रजोगुणापासून म्हणजे एकेका तन्मात्रेच्या रजोगुणापासून तयार झाले आणि म्हणून मग त्या 5 कर्मेंद्रियांचा त्या त्या तन्मात्रेच्या गुणांशी संबंध कसा आहे याचं सविस्तर वर्णन आपण पाहिलं होतं. जसं वाणीचा संबंध शब्दाशी आहे, शब्दाचा संबंध आकाशाशी आहे, मग आकाशाचा संबंध वाक इंद्रियाशी आहे. अशा पद्धतीने आपण ते सविस्तर वर्णन केलं. तिथे वर्णन करताना जसं ज्ञानेंद्रिय वेगळे होतात आणि सत्वगुण एकत्र आलं तर काय होतं, मन बुद्धी तयार होते याचं वर्णन पाहिलं. तसं 5 तन्मात्रांमधलं रजोगुणाचा भाग जो आहे तो वेगवेगळा असताना त्यापासून पंच
प्राण निर्माण होतात, पंचकर्मेंद्रिय निर्माण होतात हे आपण पाहिलं, आणि त्या पाचांच्याही रजोगुणाचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा त्यांच्यापासून पंच प्राणांची निर्मिती होते. का? जी प्रक्रिया पूर्वी आपण पाहिली तीच, की कर्मेंद्रिय एकेकाच गुणाशी संबंधित आहे, प्राणांचं तसं नाही आहे. प्राण सगळ्याच गुणांशी संबंधित आहे आणि म्हणून सगळ्याच कर्म्यांशी प्राणाचा संबंध असल्यामुळे, सगळ्याच कर्मेंद्रियांशी प्राणांचा संबंध असल्यामुळे, आणि शेवटी पाच त्याचे जे भाग आपण केले ते त्याच्या कार्यानुसार केले, पण शेवटी प्राण एक आहे, एकत्रित आहे आणि एकत्रित असल्यामुळेच तो सगळ्या अवयवांशी संबंधित आहे, तसं वर्णन आपल्यासमोर केलं. आणि म्हणून ह्या पाचही तन्मात्रांमधल्या तमोगुण प्रधानतून तन्मात्रा झाल्या, त्या तन्मात्रांमधल्या रजोगुणांचं एकत्रीकरण होऊन त्यातून पंच प्राण तयार होतात, पंच उपप्राण तयार होतात इत्यादी वर्णन आपल्यासमोर आलं. आणि मग पुढे सांगतात, इदं प्राणादिपंचकं कर्मेंद्रिय सहितं स प्राणमय कोशो भवती. जेव्हा हे पंच प्राण आणि पाच कर्मेंद्रिय हे एकत्र येतात तेव्हा त्या सगळ्यांना एकत्र मिळून प्राणमय कोश असं म्हणतात. आपण वेगवेगळ्या टप्प्यांनी पाहतोय, आपण पहिल्यांदा आनंदमय कोशाचं वर्णन केलं, नंतर बुद्धी ज्ञानेंद्रियांसोबत असते तेव्हा त्याला विज्ञानमय कोश म्हणतात असं पाहिलं, जेव्हा मन ज्ञानेंद्रियांच्या सोबत असतं तेव्हा त्याला मनोमय कोश असं म्हणतात असं पाहिलं. आता सांगितलं कर्मेंद्रिय आणि प्राण हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या कोशाला प्राणमय कोश असं म्हणतात. अर्थात या प्राणमय कोशाचं आणि त्याच्या मागे असणाऱ्या दोन विज्ञानमय मनोमय प्राणमय या सगळ्यांचं मिळून लिंगदेहाची निर्मितीची प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची आहे. अर्थात त्यातले बाकीचे टप्पे पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.